नमस्कार मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते आज बघणार आहे आपण छत्तीस साईज कटोरी ब्लाउजचं कटिंग या भागामध्ये फक्त कटिंग आहे दुसरा भाग येईल त्यामध्ये मी तुम्हाला पूर्ण त्याचं स्टिचिंग दाखवणार आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायचा आहे अगदी परफेक्ट मी त्याचं कटिंग दाखवणार आहे आणि सगळ्यात अगोदर आपण पेपर कटिंग करणार आहे त्याच्यानंतर आपण अस्तर कटिंग करणार आहे आणि मग मेन कपड्यावरती तुम्ही जर नवीन शिकणारा असताल तर तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तरच तुमच्या लक्षात येईल छत्तीस साईज ब्लाऊजचं कटिंग कसं करायचं आहे अगदी परफेक्ट कारण फिटिंगला सुद्धा खूप सुंदर हा ब्लाउज बसलेला आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा दुसरा जो भाग येईल त्यात मी तुम्हाला स्टिचिंग दाखवलेला आहे स्टिचिंगमध्ये सुद्धा खूप काही बदल करावे लागतात आपल्याला असं नाही की एकदा कटिंग करून घेतलं की आपला ब्लाऊज तयार झाला तर त्यासाठी तुम्हाला दोन्ही भाग बघायचे आहेत कटिंगचा पण बघायचा आहे आणि स्टिचिंगचा पण बघायचा आहे कारण काय होतंय एकाच व्हिडिओमध्ये दाखवायचं म्हटलं तर खूप मोठा व्हिडिओ होतोय आणि खूप एडिटिंग करावं लागते आणि त्यामध्ये जे काही महत्त्वाचे पॉईंट्स असतात ते मी तुमच्यापर्यंत नाही पोहोचवू शकत त्यासाठी मी हा व्हिडिओ दोन भागांमध्ये बनवलेला आहे तर आपण वेळ न लावता व्हिडिओला सुरुवात करूयात आणि छत्तीस साईज कटोरी ब्लाउजचं कटिंग बघूया चला तर मग आपण सुरुवात करूया या ब्लाऊजसाठी मी अस्तर एक मीटर घेतलेला आहे ब्लाऊज पीस आहे तो देखील एक मीटर आहे कारण याच्या ज्या स्लीव्ज आहेत त्या मला लॉंग करायच्या आहेत तुमचा ब्लाऊज जर शॉर्ट स्लीवचा असेल तर ऐंशी सेंटीमीटर ब्लाऊज पीसमध्ये बसतो सगळ्यात अगोदर आपण इथे कार्डशीट पेपरवरती कटिंग करून घेणार आहे कार्डशीटच्या ऐवजी तुम्ही इथे न्यूजपेपरचा वापर करू शकता व्यवस्थित दिसण्यासाठी मी कार्डशीट पेपर वापरत आहे तर इथे बघा सगळ्यात अगोदर आपल्याला ब्लाऊजच्या पूर्ण उंचीचं माप घ्यावं लागतं त्यामध्ये आपल्याला एक इंच ॲड करावं लागतं तर चौदा इंच तयार ब्लाऊज करायचं आहे म्हणून इथे मी हे पंधरा इंचावरती असं मार्किंग करून घेत आहे एक सरळ लाईन मारून घ्यायची आता याच्या खाली जे राहिलेलं एक्स्ट्राचं कार्डशीट पेपर आहे तो अर्धा इंच आहे तर त्याचं कटिंग मी करणार नाही तुम्हाला पुढे सांगते त्याचं कारण यानंतर आपल्याला आता इथे शोल्डर घ्यायचे आहेत सहा इंच यानंतर मुंडा उंची घ्यायची आहे सहा इंच जेवढं आपण शोल्डर घेतलेला आहे तेवढंच अंतर इथे आहे का चेक करून घ्यायचं आहे आणि एक सरळ लाईन मारून घ्यायची आहे यानंतर आपल्याला आता इथे छातीचा चौथा भाग घ्यायचा असतो तर छातीचा चौथा भाग आहे नऊ इंच अर्धा इंच लूजिंग ठेवायचं नऊ इंच होतात आणि दीड इंचाचं शिलाई मार्जिन ठेवायचं आहे लूजिंग आपल्याला ठेवायचंच आहे अगदी परफेक्ट माप घ्यायचं नाही तर इथे मी टोटल ही अकरा इंचाची घडी झालेली आहे यानंतर आपल्याला आता कमर घेराचं माप घ्यायचं आहे तर कमरेचा चौथा भाग आहे आठ इंच तर इथे मी हे आठ इंचावरती मार्क मार्किंग करून घेते तुमची कमर घेर आहे तो साडेसात इंच पण असू शकतो सात इंच असू शकतो जो काही असेल तो घ्या आणि त्यामध्ये एक इंच ॲड करा कारण ते आपल्याला टक्ससाठी एक्स्ट्रा लागतं आणि त्याच्यापुढे दीड इंचाचं शिलाई मार्जिन घ्यायचं आहे त्यानंतर हे त्यान दोनही पॉईंट असे जोडून घ्यायचेत प्रत्येक ब्लाऊजमध्ये कमरेचं माप आठ इंचच असेल असं नसतं कमी जास्त होतं तर ते तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे इथे आता मुंडाचा आकार द्यायचा आहे तर पहिला जो आकार आहे तो एक इंचावर आहे आणि दुसरा आकार आहे तो आपला दीड इंचावरती आहे म्हणजे पाठीमागचा जो मुंड्याचा आकार आहे तो दीड इंचावरती आहे तर असे दोन टिक मार्क करून घ्यायचे आणि हलक्या हाताने मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे आता आपल्याला इथे गळारुंदी बघायची आहे तर गळारुंदी याची मी ठेवणार आहे पावणे तीन इंच त्यानंतर गळ्याची उंची जेवढी असेल त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे तर इथे हा साडेसहा इंचाचा मला गळा तयार करायचा आहे म्हणून मी सात इंच घेऊन इथे मार्किंग करून घेतलेला आहे तुम्हाला जर सहा इंच गळा तयार पाहिजे असेल तर साडेसहा इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि गोल आकार द्यायचा आहे अशा पद्धतीने आता आपल्याला योगपट्टीचं मार्किंग करायचं आहे तर योगपट्टी आहे ती हुकाय पट्टीच्या बाजूला तीन इंच घ्यायची आहे जिथे आपलं मार्किंग करून घेतलेलं आहे त्याच्यावरती मी मार्किंग घेते तीन इंच आणि कमरेच्या बाजूला अडीच इंच आकार देण्यासाठी काय करा अगोदरशी एक लाईन मारून घ्या आणि नंतर याला थोडासा कर्व आकार द्यायचा आहे अगदी पाव इंचाचा द्यायचा आहे जास्त नाही द्यायचा यामुळे कटोरी जी आहे ती छातीमध्ये अगदी परफेक्ट बसते तर अशा पद्धतीने मार्किंग करून घ्या नॉर्मली आपला कर्वाकार आला पाहिजे कटोरीसाठी आता या ब्लाउजसाठी कटोरी आपल्याला साडेपाच इंचावरती मार्किंग करायची आहे तर इथे मी हे साडेपाच इंचावरती मार्किंग करून घेतलं यानंतर गळ्याच्या बाजूला दीड इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि कटोरीचा आकार द्यायचा आहे तर हलक्या हाताने जेवढा गोल आकार देता येईल तेवढा गोल आकार देऊन घ्यायचा आहे उभा आकार द्यायचा नाही नाहीतर ती कटोरी अजिबात व्यवस्थित बसत नाही यानंतर केलेल्या मार्किंगप्रमाणे कट करून घ्यायचं आहे तर इथे पाठीमागच्या मुंड्याच्या आकाराप्रमाणे कटिंग करायचं आहे त्यानंतर आपण दोन भाग करून पुढचा मुंडा आहे तो कट करू आता याचे मी दोन भाग करून घेते खालच्या बाजूचं अर्धा इंच आहे ते मी कट केलेलं नाही ते पुढे सांगते कारण आपण योगपट्टीमध्ये अर्धा इंच वाढवून घेत असतो कपड्यावरती ते वाढून घ्यावं लागत नाही म्हणून मी अर्धा इंच ते खाली ठेवलेलं होतं पण बॅक पार्टमधून आपल्याला ते अर्धा इंच कट करायचं आहे तर इथे सगळ्यात अगोदर मी पाठीमागच्या गळ्याचं मार्किंग करते है। अकरा इंचावरती कारण साडे दहा गळा मला तयार पाहिजे यानंतर त्याचा पण बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि यामध्ये पाहिजे तो आकार तुम्ही देऊ शकता गळ्याचं कटिंग यावरती केलं तरी चालतं नाही केलं तरी चालतं समजा तुम्हाला डिझायनर गळा बनवायचा असेल तर हा भाग जसा आहे तसा ठेवा अस्तरवरती तुम्ही गळ्याचं कटिंग करू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सहा इंच शोल्डर घेतले पाहिजेत असं नाही साडेपाच इंच शोल्डर घेतले तरीही चालतात तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे शोल्डर साडेपाच किंवा सहा इंच ठेवू शकता जास्त फरक पडत नाही आणि आता उंचीमधून पाठीमागच्या मी अर्धा इंच कट करून घेते कारण हे जास्त होईल पाठीमाग आपल्याला फक्त शिलाई मार्जिन कुठे लागतं शोल्डर जोडण्यासाठी आणि कमरपट्टी लावण्यासाठी पाटीमागच्या भागाला आपल्याला एक इंच बास होतं एक्स्ट्रा पण फ्रंटमध्ये आपल्याला योगपट्टी जोडायची असते तर योगपट्टीला आपण अर्धा इंच अस्तरवरती वाढवतो पण नेहमीच ते लक्षात राहत नाही त्यासाठी काय करायचं कार्डशीट पेपरवरतीच एक्स्ट्रा कट करून ठेवायचं प्रत्येक वेळी आपल्याला गडबड होत नाही आणि ते कट करायचं राहत राहत नाही तर इथे बघा मी योगपट्टी कट करून घेतलेली आहे याच्यानंतर इथे गळ्याचा आकार कट करते आतल्या मुंड्याचा आकार होता तो देखील कट करून घेतला आता इथे कटोरी कट कर्ट करून घेते कटोरी वाढवण्याची पद्धत माझी खूप सोपी आहे आणि खूप छान कटोरी बसते अजिबात असे टक टोक, टोक जे असतात ते उभे राहत नाही चपटी बसत नाही तर या पद्धतीने तुम्ही ट्राय करून बघू शकता आता कटोरी वाढवण्यासाठी मी एक्स्ट्रा पेपर घेतलेला आहे कट करून निघालेली जी कटोरी होती ती इथे ठेवायची थे आणि जशी आहे तशी मार्किंग करून घ्यायची आहे तर इथे बघा व्यवस्थित मार्किंग करायचं आहे वाढवायचं नाही यामध्ये काहीच कटोरी मार्किंग करून झाली आहे यानंतर आपल्याला यामध्ये एक्स्ट्रा मार्जिन वाढवायला लागतं तर इथे बघा गळ्याच्या बाजूला अर्धा इंच वाढवायचं या बाजूला दीड इंच वाढवायचं आहे या बाजूला दीड इंच वाढवायचं आहे कारण टक्स आहे तो आपण दीड इंचा घेणार आहे यामध्ये आता या सगळ्याचा सेंटर काढून घ्यायचा आणि मधोमध आपल्याला दीड इंच वाढवून घ्यायचं आहे खालच्या बाजूला इथे दीड इंच वाढवायचं आहे आता एवढं आपल्याला माप वाढवायचं आहे इथे आपल्याला सरळ रेश मारून अशी खाली जॉईंट करून घ्यायची आहे त्याच्यानंतर या बाजूला आपल्याला कर्व आकार द्यायचा आहे जशी कटोरीचा आकार आहे सेम तसाच कटोरीचा आकार आला पाहिजे तर इथे बघा व्यवस्थित मी आकार देऊन घेतला आहे त्यानंतर खालच्या बाजूला पण गोल आकार देऊन घ्यायचा आहे असा गोल आकार नसेल जमत तर तुम्ही पट्टीचा वापर करू शकता आणि लाईन जॉईंट करू शकता पण या पद्धतीने जर कटिंग कराल तर त्याच्यापेक्षा पण ही कटोरी खूप छान बसते तर तुम्हाला जे जमेल ते तुम्ही करू शकता आता केलेल्या मार्किंगप्रमाणे याला कट करून घ्यायचं आहे प्रत्येक ब्लाउजमध्ये शोल्डर साडेपाच इंच ठेवले पाहिजेत किंवा सहा इंच ठेवले पाहिजेत असं नाही सगळ्यांचे शोल्डर असतात ते थोडेसे मोठे असतात कोणाकोणाचे बारीक असतात आणि किती ओपन आपल्याला ठेवायचं आहे त्यावरती असतं तर यामध्ये शोल्डरचा भाग आहे तो थोडासा असा ओपन ठेवायचा आहे म्हणून मी सहा इंच घेतलेले आहेत पण समजा तुमच्या कस्टमरचे शोल्डर थोडे लहान असतील तर तुम्ही इथे फक्त रुंदी जे सॉरी जे, जे शोल्डर आहेत ते साडेपाच इंच ठेवायचे आहेत आता इथे मी टक्स घेते कटोरीचा कटोरी मधोमध मी फोल्ड करून घेतली आणि दीड इंच खाली आणि उंचीला अडीच इंच मी टक्स घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने कटोरी आपली तयार होते तर खूप छान याचा परफेक्ट आकार आलेला आहे अजिबात टोक येत नाहीत ब्लाऊज तयार झाल्यानंतर तुम्हाला समजेल दुसऱ्या भागामध्ये मी याचं तुम्हाला स्टिचिंग दाखवणार आहे स्टिचिंगमध्ये पण बरेच बदल करायचे असतात तर तो व्हिडिओ नक्की पहा आता इथे मी बाहीचं कटिंग करत आहे बाही कट करण्यासाठी मी इथे फोल्ड करून पेपर अंथरून घेतलेला आहे तयार उंची बाहीची किती ठेवायची आहे त्यामध्ये फक्त एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं मला इथे नऊ इंचाची बाही तयार ठेवायची आहे म्हणून मी साडे दहा इंचावरती मार्किंग करून एक सरळ लाईन आखून घेतलेली आहे आता याच्यानंतर आपल्याला याची घडी घ्यायची आहे नऊ इंच त्यानंतर आपल्याला डाऊन करायचं आहे तीन इंचावरती इथे मी तीन इंचावर असं मार्किंग करून घेतलं इथे पण असं तीन इंचावरती मार्किंग करून घ्या म्हणजे ही थी थी रेश आहे ती सरळ येईल इथे दोन इंचापर्यंत आतमध्ये रेश घ्यायची आहे कारण हे आपलं मार्जिन आहे फिटिंगचं आणि राहिलेल्या भागामध्ये अशी टेपने तिरकीपट्टी मारून घ्यायची आहे नवीन असताल तर अशा पद्धतीने कटिंग करा किंवा डायरेक्ट कटिंग केलं तरीही चालेल आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला बाहीचा वरच्या बाजूने या इथे दंड घेर घ्यायचा आहे साडेपाच इंच त्यानंतर शिलाई मार्जिन मात्र यामध्ये दोन इंच ठेवायचं आहे याच्यानंतर आपल्याला आकारप्रमाणे याचं कटिंग करून घ्यायचं आहे आकार व्यवस्थित वाटत नसेल तर एक दोन वेळा हात मारून घेऊ शकता त्याच्यावरती आतल्या मुंड्याचा आकार मी देऊन घेतलेलं आहे अर्ध्या इंचावरती तर याचं मी इथे कटिंग करून घेते खूप सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला कटिंग सांगितलेलं आहे दाखवलेलं पण आहे आणि अजिबात यामध्ये काही मी काटछाट केलेली नाही बऱ्याच व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवत नाहीत तर मी पूर्ण कटिंग दाखवलेलं आहे या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करू शकता आणि जरी समजा काही प्रॉब्लेम आले तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता मी त्याची उत्तरं नक्की देण्याचा प्रयत्न करेल याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये तर इथे बघा अस्तर आहे हा मेन पीस आहे याच्यावरती आपण कटिंग करून घेणार आहे सगळ्यात अगोदर आपल्याला बॅक पार्टचं कटिंग करायचं आहे तर व्यवस्थितरित्या ठेवून घ्यायचं आहे बॅक पार्ट फोल्ड बाजूला पार्ट असे ठेवून बघायचं आहे अगोदर कुठे कोणता पार्ट व्यवस्थित सेट होतो आहे कमीत कमी कपड्यामध्ये आपलं ब्लाउजचं कटिंग झालं पाहिजेल तर इथे हे दोन भाग मी असे ठेवून घेणार आहे आणि मार्किंग करून घेते तर चॉकने व्यवस्थित मार्किंग करायचं आहे काहीही आपल्याला यामध्ये एक्स्ट्राचं वाढवायचं नाही जसं आहे तसं कटिंग करून घ्यायचं आहे बदल करायचे आहेत ते आपल्याला आता स्टिचिंग करताना तर ते कुठे करायचं आहे तर ते मी सांगते पुढे हा भाग इथे मार्किंग करून घेते मार्किंग करताना अजिबात कुठेही एक्स्ट्रा कपडा आता वाढून द्यायचा नाही कारण सगळे पार्ट आहेत ते आपण वाढवून कट केलेले आहेत त्यासाठी अजिबात गरज लागत नाही खूप सुंदर ब्लाउज बसतो या पद्धतीने कटिंग केली तर हा भाग देखील मार्किंग करून झालेला आहे आता आपल्याला कटोरीचं मार्किंग करायचं आहे तर कटोरी आपल्याला नेहमी तिरक्या कपड्यावरती ठेवावी लागते तर कुठे सेट होत आहे व्यवस्थित बघा आणि त्या पद्धतीने मार्किंग करून घ्या तर इथे व्यवस्थितरित्या कटोरी बसलेली आहे कमीत कमी कपड्यामध्ये मी याचं कटिंग करते आहे यानंतर आपल्याला बाही बघायची आहे कुठे बसते का तर थोडं बाजूला मला कपडा इथे कमी पडतो आहे तर त्यासाठी मी जॉईंट देऊन घेणार आहे तर जेवढं बाही निघेल तेवढंच इथे मी मार्किंग करून घेते बाकी या बाजूला थोडंसं जॉईंट देऊन मग बाही मी शिवून घेईन काय काय अस्त्रांचा पन्ना जो आहे तो खूप कमी असतो पूर्ण बाई बसत नाही तर आपल्याला जॉईंट देऊन ते ॲडजस्टमेंट करावं लागतं उभ्या कपड्यावरच आपल्याला बाईचं कटिंग करायचं आहे अशा पद्धतीने कारण ही मोठी बाई आहे लॉंग स्लीव्ज आहेत शॉर्ट असतं तर आपण आडवी टाकली असती पण लॉंग असल्यामुळे आपल्याला उभ्या कपड्यावरती याचं कटिंग करावं लागेल केलेल्या मार्किंगप्रमाणे आपल्याला याला कट करून घ्यायचं आहे योगपट्टी अजून आपण मार्किंग केलेली नाही तरी ती मी मार्किंग करून घेते बऱ्याचदा आपल्याला योगपट्टीमध्ये अर्धा इंच वाढवावं वा लागतं पण काय होतं आपण गरबडीत असतो अस्तरवरती ज्यावेळी आपण कटिंग कर करायला पेपर ठेवतो त्यावेळी लक्षात येत नाही की योगपट्टी आपल्याला अर्धा इंच वाढवायची होती आपण जशी आहे तशी कट कर करून घेतो त्यामुळे आपला कपडा जो आहे तो वाया जातो त्यासाठी काय करायचं पेपरवरतीच आपल्याला वाढवून घ्यायची योगपट्टी कितीही गरबड असू दे जसं आहे तसं कटिंग करून घ्यायचं काहीच प्रॉब्लेम येत नाही तर इथे योगपट्टी मी मार्किंग करून घेतली पुढच्या बाजूला मी अर्धा इंच वाढवून घेतलेलं आहे समजा थोडंसं कमी पडली लावताना तर आपल्याला ला योगपट्टी कमी पडता कामा नये म्हणून थोडीशी वाढवून घ्यायची कधी कधी ती कटही करून टाकावी लागते आता इथे मी कटोरीचं मार्किंग केलेलं आहे त्या पद्धतीने याला कट करून घेते याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठल्याच साईजचे आणि कोणत्या प्रकारचे ब्लाऊज बघायचे आहेत ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा व्यवस्थित आपल्याला याचं कटिंग करून घ्यायचं आहे तर दोन भाग आहेत ते कट करून झालेले आहेत तीन भाग कट करून झालेले आहेत इथे मी आता बॅक पार्ट आहे तो कट करून घेते गळ्याचं जर तुम्ही डिझाईन बनवणार असताल तर अस्तरवरती पण कटिंग करायचं नाही गळा सोडून बाकीचं कटिंग करून घ्यायचं आणि डिझाईन वगैरे करणार असताल तर ते स्टिचिंग करताना तुम्ही तुमच्या पद्धतीने पाटीमागच्या गळ्याला कट करून घ्यायचं आहे तर इथे मी सिम्पल बनवणार आहे कॉन्ट्रास्ट गोट करणार आहे या ब्लाऊजला आणि पाठीमागचा आणि पुढचा गळा गोलच ठेवलेला आहे डीप नेकमध्ये तर या पद्धतीने हा ब्लाऊज तयार होईल तर सगळं आपलं अस्तरवरचं कटिंग आहे ते झालेलं आहे बऱ्याच व्हिडिओमध्ये मला हे, हे कटिंग दाखवता येत नाही तर कसं ठेवायचं आहे अस्तरवरती आपल्याला पार्ट ते देखील मी व्यवस्थित सांगितलेलं आहे या पद्धतीने तुम्ही ब्लाऊज स्टिचिंग किंवा कटिंग करू शकता आता इथे मी मेन कपड्यावरती कटिंग करून घेणार आहे तर सगळे पार्ट अगोदर आपल्याला ठेवून बघायचं आहे कोणता भाग कुठे सेट होत आहे कारण काय होतं एक एक आपण पार्ट कट करत गेलो तर पुढे जाऊन कपडा कमी पडण्याची शक्यता असते तर इथे बघा मी सगळे पार्ट असे व्यवस्थित ब्लाऊज पीसवरती ठेवलेले आहेत बॅक पार्ट कटोरी योगपट्टी त्यानंतर बाही आणि काय करायचं आहे मेन कपड्यावरती आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा वाढवून मेन कपडा कट करायचा आहे ज्यावेळी आपण त्याची शिलाई करतो त्यावेळी ते आपण एक्स्ट्राचं कपडा असतो तो, तो बाहेरच्या बाजूला आपण कटिंग करून काढू शकतो चला तर आपण भेटूयात दुसऱ्या भागामध्ये